अन्न काय असा, अन्नाची बंदूक काय असा, सेवंतक गोळी मारायची असा. तर मित्रांनो, आज बिग बॉस मराठी सीझन नंबर 4 चा पहिला दिवस आहे आणि बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. ज्या पद्धतीने नवरात्रीचे विविध प्रकारचे रंग असतात, तसेच आता बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आपले विविध प्रकारचे रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि एक एक जणाचा खरा स्वभाव आता बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. असो, तर आज आपण विशेष करून बोलणार आहोत ते म्हणजे प्रसाद वर्सेस अपूर्वाचं जे काही भांडण झालं ना, यामध्ये कोण बरोबर कोण चूक याविषयी आज बोलूया. तत्पूर्वी हाय हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. तर बिग बॉसने पहिल्या दिवसापासून गेम खेळायला सुरुवात केली. खरं तर ग्रँड प्रीमियरच्या दिवशी बिग बॉस गेम खेळले होते. ज्या पद्धतीने त्यांनी ग्रुप करून सदस्यांना बिग बॉसच्या घरामध्ये पाठवलं होतं, यानंतर त्या ग्रुपमधनं एका सदस्याची निवड निरुपयोगी सदस्य म्हणून करायची आणि त्याला नॉमिनेट करायचं. तुम्ही विचार करा ना, कुठल्याही प्रकारची ओळख नाही आणि निरुपयोगी सदस्य तुम्ही काढायचा, म्हणजे हा बिग बॉसचाच गेम आहे, बिग बॉसलाच माहीत. असो, तर 4 निरुपयोगी सदस्य बाहेर काढलेले आहेत आणि त्यांना नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आणलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघितलं की त्यांना सांगकाम्या म्हणून त्यांचा वापर केला गेला. ही जी काही थीम आहे ना बिग बॉसची, किंवा हा जो काही टास्क आहे ना, तो बिग बॉस हिंदीचा टास्क आहे. ज्यावेळी राहुल वैद्य आणि ती रुबीना डिलाईक ज्यावेळी आले होतं, त्यांचं जे सीझन होतं, त्यावेळी अशाच प्रकारची 4 लोकं बाहेर काढली होती आणि त्यांना गार्डन एरियामध्येच राहायचं होतं. जेवणसुद्धा ते लोकं तिथेच करतील, त्यानंतर बाथरूमसुद्धा जे काही मला वाटतं जेलचं जे काही बाथरूम होतं त्या बाथरूममध्ये ते लोकं जायची. तर असाच काहीसा प्रयत्न यावेळी बिग बॉसच्या मेकर्सकडनं केला गेलेला आहे. तर यानंतर बिग बॉस पहिल्या गटाला बोलवतात, यामध्ये अपूर्व, प्रसाद, योगेश आणि समृद्धी आहेत. आता या लोकांना बिग बॉस सांगतात की तुम्ही एका सदस्याची बहुमताने निवड करायची आहे. आता इथे अपूर्व आहे ना, प्रसादचं नाव घेते आणि समृद्धी योगेशचं नाव घेते. अपूर्व बाहेर आल्यानंतर बिग बॉस जेव्हा सांगतात की तुम्ही थोडंसं डिस्कस करा, अपूर्व लगेचच सुरुवात करते, मी अशा आहे तशा आहे, मी एंटरटेनमेंटचा फॅक्टर आहे, मी जेवण बनवते, तुम्ही काहीच करत नाही, त्यामुळे तुमचं मी नाव घेते. आता इथे प्रसाद थोडासा सांगण्याचा प्रयत्न करत होता की बाई हो, धीरे घ्या जरा, आम्ही पण आहोत, आम्ही पण सगळंच करतो, आम्ही पण एंटरटेनमेंटचा फॅक्टर आहे. परंतु अपूर्व ताई ऐकून घेण्याच्या मूडमध्येच नाही. ज्या पद्धतीने मांद्रेकर सर सांगतात ना की हे माझं पिच आहे, मीच बॉलिंग करणार, मीच बॅटिंग करणार, मीच सगळं काही, तर अपूर्वा असं तिला वाटत होतं की हा जो काही ग्रुप आहे ना हा माझाच आहे, मी जसं टोलवेन तसा हा टोलवला जाईल. परंतु प्रसाद मात्र फुल नडला तिला. खरं तर प्रसाद नडला ना, ते बरं केलं, एक स्ट्रॉंगपणा त्याने दाखवला आणि अरेला कार्य ते करत होता. अपूर्वा मोठ्या मोठ्याने बोलत होती, जर प्रसाद बोलत असेल तर तू बोलायचं नाही, मी बोट दाखवेन परंतु तू बोट दाखवायचं नाही. तर हे जो काही हा जो काही जो प्रकार आहे ना तो अपूर्वाचा मला अजिबात आवडला नाही. खरं तर प्रसाद इथे अजिबात चुकी नव्हती, याला समृद्धीसुद्धा साक्ष होती, हे थोडंसं विचित्र वाटलं. यानंतर योगेशला योगेशचं नाव समृद्धीने घेतलं. योगेश मात्र इथे यांना गेम खेळून गेला. तो समृद्धीला सांगताना दिसत होता की समृद्धी, जर तू माझं नाव काढलंस तर मी तुला प्रत्येक वेळी मदत करेन, मी टास्कमध्ये तुला मदत करेन, कारण मी चांगला आहे. आता मी ते काही सांगत नाही. यानंतर मी चपात्या लाटेन, भात बनवेन, तुझ्यासाठी सगळं काही करेन. आणि समृद्धीने लगेच पलटी खाली. पण यावेळी जो काही अपूर्वाने बॉडी शेमिंगचा विषय काढला तो खूप चुकीचा होता. खरं तर प्रसाद असा अजिबात बोलला नव्हता, त्याने फक्त सांगितलं होतं की ज्या पद्धतीने तू घरातील कामं करशील त्याच पद्धतीने मी पण काम करेन, पण ठीक आहे, थोडंसं टास्कमध्ये तू उजवा असणार आहे. एवढाच प्रसाद बोलला, याच्यावरती शेवंताबाईंनी जो काही ड्रामा केला ना, आणि याला तो अक्षय केळकर साक्ष देतो. अक्षयचा याच्यामध्ये काय रोल होता मला अजिबात कळत नव्हतं, कशाला उगाच धडपडायला तिथे आला. खरं तर त्याने येणं अजिबात अपेक्षित नव्हतं, ठीक आहे, परंतु या ठिकाणी मला यांना अपूर्वाची चूक वाटली आणि महेश मांद्रेकर अपूर्वाला यासाठी नक्कीच घेणार आहेत. तर थोडंसं कदाचित समृद्धीलासुद्धा सांगू शकतात. तर इथे सर्व मताने प्रसादचं नाव येतं. पुढच्या गटाला बिग बॉस बोलवतात, तो म्हणजे लाल रंगाचा. यामध्ये त्रिशूल, किरण, अमृता आणि अक्षय यांचा आहे. आता इथे बहुमताने असं नाही पण 2 नावं किरण मानेंच्या बाजूनी येतात. यावेळी त्रिशूल पण किरण माणेंचं नाव घेतो, परंतु ते एक उदाहरण देतो की तुमचं एज जास्त आहे त्यामुळे तुम्ही कामं करणार नाही. यानंतर अमृता पण तसंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु इथे एजचा विषयच कुठे येतो. बघा, एज जरी जास्त असलं तरी
कामं सगळीच लोकं करतात, पण इथे आहे ना किरण माणेने खूप समंजसपणा दाखवलेला आहे. ठीक आहे, इथे त्रिशूलचं नाव सर्व मताने घेतलं जातं. यानंतर आकाशी कलरचा जो काही ग्रुप होता यामध्ये अमृता, त्यानंतर रोहित शिंदे, तेजस्विनी आणि यशस्त्री या लोकांचा जो काही ग्रुप होता, आता इथे मुलींची मेजॉरिटी निर्माण होते आणि रोहित शिंदेचं नाव घेतलं जातं. पण मात्र जो काही पुढचा ग्रुप होता ना, ग्रुपमध्ये मेघा कशी काय कन्व्हिन्स झाली, एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, तिने थोडंसं लढणं अपेक्षित होतं, अशा नांग्या टाकून लगेच चालणार नाही. आणि यानंतर मग ती एकदम हे होते की मी जाणारच नाही, परंतु शेवटी बाकी तिन्ही मंडळी गेले, त्यामागे हिला जावंच लागलं. परंतु तो मेघा खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, तिने थोडंसं सांगायला हवं होतं की मी निरुपयोगी नाही असं, परंतु मेजॉरिटी कदाचित त्यांच्या बाजूने आली असं हे जास्त दाखवलं गेलं नाही. ठीक आहे असो. तर मित्रांनो, यामध्ये मेघा घाडगे, त्यानंतर प्रसाद, त्यानंतर त्रिशूल आणि डॉक्टर रोहित अशी चार नावं ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होतात. आणि या चारही लोकांना बिग बॉस टेम्पटेशनसारख्याच असलेल्या रूम ऑफ फॉर्च्यून याच्यामध्ये नेतात. आता इथे नेल्यानंतर त्यांच्यासमोर चार डोअर आहेत. आता या चार डोअरची बिग बॉस थोडीशी माहिती सांगताना दिसतात की पहिल्या डोअरमधून तुम्ही कॅप्टन्सी मिळू शकता, किंवा दुसऱ्या डोअरमधनं तुम्हाला 2-3 आठवडे सेफ मिळतील, किंवा तुम्ही बिग बॉसच्या घराच्या बाहेरसुद्धा जाऊ शकता, असं बिग बॉस सांगत असताना त्यांना एक रूम चूज करायला सांगतात. चूज केल्यानंतर बिग बॉस त्यांना घरामध्ये घेऊन जातात. आता बघा, बिग बॉसने त्यांना सांगितलं होतं कॅप्टन्सी मिळू शकते किंवा फायदे होऊ शकतात किंवा एखादं नुकसानसुद्धा होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु यानं दिलं काय तर सांग काम्या, म्हणजे बिग बॉसने काय लॉजिक लावलं ते मला अजिबात कळालं नाही. म्हणजे तुम्ही हे सगळं सांगत असताना त्यांना रूममध्ये नेता आणि सांग काम्या म्हणून तिथे बनवता, म्हणजे थोडासा उल्लेख तरी करा. तुमच्याच मनाने तुम्ही सगळं काही करता, थोडंसं काहीतरी इथे नावं लिहायची होती किंवा आपल्याला थोडासा क्लू तरी द्यायचा होता ना, सांग काम्या म्हणून तिथं नेऊन त्याने बिग बॉसने उभं केलं. ठीक आहे, तर हे चारही लोकं बिग बॉसच्या घरामध्ये आलेले आहेत आणि सगळ्यांनाच आनंद झाला. आपण जे काही पाप केलं ते आता धुण्याचा आपल्याला नक्कीच संधी मिळेल इथे. याच्यामध्ये आहे ना, मला रुचिरा आणि रोहितची जोडी खूप कमाल वाटली. मी काल सांगताना सांगितलं होतं की यांचा कस लागणार आहे, परंतु ज्या पद्धतीने आज रुचिरा रोहितला समजवत होती ते खूप छान वाटलं. तर मित्रांनो, हे चारही सांगकामे म्हणून बिग बॉसच्या घरात आता वावरताना दिसतात. आता यांना आहे ना हा जो टास्क दिलेला आहे, या टास्क अंतर्गत ते घरातील फर्निचरचा वापर करू शकत नाही, यानंतर टॉयलेटचा वापर करू शकत नाही, ते बाहेरच झोपणार, अशा प्रकारचा जो काही टास्क आहे. यानंतर मात्र नॉमिनेशनचं जे काही कार्य आहे ना ते या लोकांच्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि आत्ता आटली बाटली आणि फुटली हे जे काही कार्य आहे, या कार्याअंतर्गत सगळ्यांचीच फाटली असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही. तर यामध्ये सत्तेच्या चाव्या आता या सांगकामे लोकांकडे आलेल्या आहेत. आणि उद्याच्या दिवसामध्ये अमृता देशमुख, यानंतर डॉक्टर निखिल, विकास सावंत आणि यशस्री मसूरकर ही चार लोकं नॉमिनेट झालेले आहेत. तर या सांगकाम्या स्पर्धकांनी या चार लोकांना नॉमिनेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता. तर आजच्या दिवसामध्ये आहे ना, बिग बॉसने थोडंसं विकास आणि योगेशचं नातं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, छोटे मियाँ बडे मियाँ. परंतु छोटे मियाँ सांगितल्यानंतर विकासला अजिबात आवडलं नव्हतं, त्यामुळे योगेशने थोडंशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. योगेश आहे ना हा मागून आला आणि तिकड झाला असं थोडंसं करण्याचा प्रयत्न करतो आहे. किरण माणेला असं वाटत होतं की किरण माणे असा आहे तसा आहे, परंतु किरण माणे खूप शांत आहे, आज तरी ते शांत दिसत होते. मेघा धाडेचं बोलायचं झालं, हां मेघाचं थोडंसं बोलायचं झालं तर मेघा सांगत होती की मी अजिबात जाणार नाही बिग बॉसच्या घरातनं, परंतु तिला जावं लागलं कारण हे चारही लोकं सरळ बिग बॉसचा जसा आदेश आला तसं ते बाहेर पडत होते, त्यामुळे मेघासुद्धा गेली. मेघा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, खरं तर मेघाने ठरवलं असताना मी जाणारच नाही, परंतु बिग बॉसचा आदेश होता नाहीतर मेघा गेलीच नसती. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा दिवस होता. फोन बूथ आलेला आहे, एका सदस्याला संधी मिळणार आहे आपल्या भावना व्यक्त करण्याची, आणि घरामध्ये जे जे काही चालतं आहे ते लोक व्यक्त करू शकतात. आणि जो कोणी चांगल्या भावना व्यक्त करील त्याला एअरटेलकडनं सरप्राईज मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, प्रसाद आणि अपूर्वामध्ये कोणाची चूक होती आणि कोण बरोबर? मला सध्या तरी असं वाटतं ना की अपूर्वानीनं ओव्हर ॲक्टिंग केलेली आहे, उगाच एवढं भडकण्याची काही गरज नव्हती. आणि आज लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्ही बघू शकता, आजसुद्धा अपूर्वाने उगाचच प्रसादचे भांडण केलेलं आहे. तर मला तर हे अजिबात आवडलं नाही. जरा
अपूर्वानी आहे ना, थोडंसं नमतं घ्यावं, नाहीतर महेश मांजरेकर नक्कीच अपूर्वाला प्रसाद देतील. तर हा होता आजचा दिवस, यामध्ये अपूर्वा वर्षेस प्रसाद, यापैकी तुम्ही कोणाला सपोर्ट करता हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या.